हे बघा सर, तुमच्या याच्यातच तयार केलं आपण एक सारखा पातळ, आता परत डेमो करून दाखवतो. काम स्टार्ट करताना दोघं पेपरला थोडं थोडं तेल लावून घ्यायचं. एकदा पेपरला तेल लावलं तुम्ही तर दोन ते तीन पापड पर्यंत आवश्यकता नाही. त्यानंतर तुमचं पीठ जे आहे प्रॉपर फुटलेलं आणि सॉफ्ट पाहिजे, हे या प्रकारे असेल तर पापड तुमचं परफेक्ट राऊंड होईल. त्यानंतर ही लाठी जी आहे ती बरोबर याच्या सेंटरला प्रेस करायची. या प्रकारे याला प्रेस करायचं आहे. त्यानंतर तेलाची बाजू जी आहे ती पण याला या प्रकारे मॅच करायची आणि याला प्रेस करून घ्यायचं. ओके, त्यानंतर याला मशीनमध्ये ठेवायचं आहे. हा सेंटरला राहिला तर एकदम परफेक्ट बनेल बा. ओके, त्यानंतर तुम्ही जर खुर्चीवर बसत असणार तर मग पायाने दाबायचं आहे आणि खाली बसत असणार तर हातानं दाबायचं आहे. थोडं दूर थोडं दूर बाबा, याला आपण दाबी नसतं ह्या बायाला. तुम्ही जेवढं दाबणार तेवढं तो मोठा होत जाईल. इथं आला म्हणजे आज आला 4 इंची. आता याच्यापेक्षा मोठा केला हा झाला 6 इंची. हे बघा. ओके, आता याच्यापेक्षा मोठा पाहिजे. हा झाला टोटल 7 इंची. आणि एकदम एकसारखा पातळ, अर्धा एम एम पातळ. ओके, त्याच्यानंतर पापड झाल्यानंतर याला हात फिरवून घ्यायचा आहे. हात फिरवल्याने हा पेपर कोणतं तरी एका साईडला चिपकून जाईल. एवढा पातळ नाही बनवत कोणी, पण मी दाखवलं आहे तुम्हाला एवढा पातळ होऊ शकतो. हा झाल्यानंतर याला पंखे खाली ठेवून द्यायचं आहे. हवेने 1-2 मिनिटाने कडक उन्हावर येऊन जाईल. वर आल्यानंतर याला साडीवर सरळ 5 मिनटं, उलटा करून 5 मिनटं, आणि ऊन असेल तर उन्हामध्ये 5 मिनटं. अशी टोटल 15 मिनटाची प्रोसिजर आहे. या प्रकारे केलं तर तुमचं पापड पण परफेक्ट बनेल. बाकी मी तुम्हाला उद्या क्लिनिंग व्हिडिओ वगैरे पाठवतो, तोपर्यंत डेमो पाहून घ्या आणि तुमचं काय म्हणणं असेल मला कॉल करून सांगा उद्या.